तर आज आपण करूया पोहा आलू पराठा। हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात। तर मी इथे 4 आलू बॉईल करून घेते आहे आणि मी इथे घेतले आहे 2 कप जाडे पोहे जे आपण बारीक करून घेतो आहे। तर मी 1 कप पहिले बारीक करून घेते आणि दुसऱ्यांदा मग दुसरा कप बारीक करून घेते, कारण मिक्सरच्या पॉटमध्ये ते मावणार नाही या कारण। सो 2 कप पोहे घेतले आहे मी आणि ते झालेले आहे 1.5 कप पोहे पावडर झालेले आहे। तर मी 1.5 कप पोह्या पावडरला 3 कप पाणी घेते आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल आणि चिली फ्लेक्स आणि लसूण आणि मिरचीचं पेस्ट आणि 1.5 चम्मच मीठ असं टाकून घेते आहे। आणि त्या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊ देऊया पूर्ण। आणि ती उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे थोडे करून आपले पोहे टाकून घेणार आहोत, म्हणजे तुमचं जे पोहे पावडर आहे जेवढं आहे त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। सो आपलं पाणी बघा उकळलेलं आहे, आता यामध्ये आपण थोडे थोडे करून पोह्याचं पावडर मिक्स करून घेऊया। सो हे जे पोहे पराठे आहे, पोहे आणि आलूचे खूप खूप सॉफ्ट बनतात आणि खूप छान टेस्टला पण असतात वाटतात। तुम्ही याप्रमाणे तुम्ही जर तुम्हाला यामध्ये तिखट किंवा हळद पण यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता। मी यामध्ये तिखट हळद असं काही यूज केलेलं नाही आहे। सो बघा आपलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे पोह्याच्या पावडरने, ते पाणी पूर्ण पिऊन घेतलेलं आहे। सो बस ह्याला अगदी 3 मिनटं वगैरे आपल्याला थोडंसं सिमवर होऊ द्यायचं आहे आणि गॅस बंद करून त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि आपल्याला हे गरमच भिजवायचं आहे, म्हणजे एवढं गरम की आपण इझिली त्याला हात लावू शकू। खूप जास्त गरमही नाही आणि पूर्ण थंड तर बिलकुलच नाही करायचं आहे। सो थोडंसं असं लुक फॉर्म राहील असं। तर आता बघा आपले आलू पूर्णपणे थंड झालेले आहे। मी पहिलेच हे आलू उकळवून घेतले होते, सो ते छान गार झालेले आहे। तर मी आलू मॅशरने त्याला छान मॅश करून घेते आहे आणि आपले पोह्याचं जे मिश्रण आहे ते पण ऑलमोस्ट लुक फॉर्म झालेलं आहे। खूप थंड पण नाही आणि खूप गरम नाही की आपण हात नाही लावू शकणार। सो मी एवढ्या मिश्रणाला 1 वाटी दही यामध्ये टाकत आहे। सो तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्हाला खूप आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। त्यानंतर मग मी यामध्ये चिरलेली कोथिंबीर, कलोंजी, तीळ, मीठ, कारण आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे वापराल, कारण आपण पोह्याचे जे पावडर आहे त्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं। सो त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये मीठ ॲड कराल। सो मी इथे 1 कप कणिक घेतलं आहे पण मी पूर्ण कणिक ॲड केलेली नाही आहे। जेवढं आपल्या डोला बाइंडिंग येईल तिथपर्यंतच आपल्याला कणिक मिक्स करायची आहे, खूप जास्त कणिक मिक्स नाही करायची आहे। अगदी सॉफ्टच हा आपल्याला डो ठेवायचा आहे। तर मी यामध्ये कसुरी मेथी पण टाकून घेते आहे, सो मला आवडते त्याचा टेस्ट म्हणून। याला छान भिजवून घेऊया। आपल्याला कणिक तेवढीच मिक्स करायची आहे की याला छान असं बाइंडिंग येईल आहे। पोह्यामुळे थोडंसं बाइंडिंग कमी येतं, खूप सॉफ्ट असतात ते, त्यामुळे। तर बघा आपलं जो कणिक आहे ती मळून झालेली आहे आणि खूप सॉफ्ट आहे ती। तर याला लाटून घेऊया। आपल्या या ज्या मिश्रणामध्ये कणिक खूप कमी असल्यामुळे याला थोडेसे फाटे फुटतात। तर तुम्ही काय करू शकता, एक पोळी लाटून घ्यायची आणि अशा मोठ्या डब्यानी त्याचे जे काठं आहे ते काढून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपले पराठे पण एकसारखे होणार आणि त्याचे जे काठं आहे ते फाटणार पण नाही। सो बघा आपला पराठा किती छान असा गोल तयार झालेला आहे। तर चला तर मग या सॉफ्ट सॉफ्ट पराठ्याला आता आपण तव्यावर भाजून घेऊयात आणि त्याचे छान पराठे करून घेऊयात। सो ऑलरेडी माझे 2 पराठे झालेले आहेत, हा तिसराच सुरू आहे। त्याला दोन्हीकडनं झाल्यावर थोडं थोडं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं। तर झालेले आहेत आपले पराठे, तुम्ही पण नक्की हे पराठे करून बघा, खूप छान वाटतात, खूप टेस्टी वाटतात। आणि माझ्या घरी लहान मुलं आहे तर त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे। कबीर जो माझा लहान मुलगा आहे त्याला पण हे पराठे खूप आवडतात। सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू, बाय।